गुटन मॉगन जर समजा जर्मनमध्ये आपल्याला गुड मॉर्निंग म्हणायचं असेल तर गुटन मॉगन असं म्हटलं जातं आणि ऑब्वियसली जे तुम्ही नेहमी करता लेक्चरमध्ये लेक्चर बाहेर स्लीपी 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 सो दॅट इज स्लीप ॲट नाईट अँड दॅट्स अ गुटन नाक म्हणजे गुड नाईट मी तुम्हाला जर्मन नाही शिकवते डेफिनेटली पण uh, म्हटलं त्यातले त्यात थोडंसं काही नॉलेज इम्पार्ट करता आलं त्याविषयीचं मला तर ओके okay. सो so, आपण रिसर्च पेपर काय आहे हे बघताना हे बघितलं होतं की रिसर्च पेपरमध्ये काय काय असतं यस्टरडे आय टोल्ड यू अबाउट क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह रिसर्च कसा केला जातो क्वांटिटेटिव्ह कसा केला जातो क्वालिटेटिव्ह हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं नव्हतं पण क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये स्टॅटिस्टिकल मेथड वापरून वी कॅन से मॅथमॅटिकली और क्वांटिटेटिव्हली प्रूव्ह केलं जातं की तुम्ही जे रिसर्च क्वेश्चन काढले तुमचं जे हायपोथेसिस आहे तुम्हाला जे जी फॅक्ट लोकांसमोर आणायचे ती प्रूवेबल आहे किंवा ती प्रूवड फॅक्ट आहे क्वालिटेटिव्ह मध्ये काही स्टॅटिस्टिकल टूल फारशी नसतात मॅथेमॅटिकल मॉडेलिंग आणि इकोनॉमॅट्रिक्स फारसं नसतं पण ओव्हरऑल आपण असं म्हणू की त्यात वेगवेगळ्या प्रकार लोकांचे प्रायमरी uh, सर्वे असू शकतो म्हणजे लोकांची ओपिनियन घेतलेली असू शकतात ज्याला सर्वे म्हणतो आपण इंटरव्ह्यूजमधनं कलेक्ट केलेली असतात वेगवेगळ्या आधीच्या लिटरेचरमधनं कलेक्ट केलेलं असतं आणि देन यू कॅन से की so, या सगळ्या लोकांच्या ओव्हरऑल बोलण्यावरनं आणि जो प्रायमरी डेटा कलेक्ट केला त्यावरनं किंवा ओव्हरऑल मला असं वाटतं की मला असं वाटतं नाही ही फॅक्ट प्रूव्ह होते असं सो बेसिकली हे खूप रफ असं डिस्टिंग्विश आहे याच्यापेक्षा खूप जास्त इनडेप्थ असत पण आज आपण इतक्या बिगिनिंग लेव्हलला आहोत की वी आर गुड टू गो विथ दॅट डिस्क्रिप्शन ओके आपण बघितलं होतं कव्हर पेज काय असतं आपल्याला कसं कव्हर पेज लागणार आहे त्यान आपण हे बघितलं होतं की आपल्याला ऍबस्ट्रॅक्ट कसा हवाय बरोबर आणि त्याच्यानंतर इंट्रोडक्शन आणि ओव्हरऑल ओव्हरऑल सो मी तुम्हाला ती सूचनांची लिस्ट आहे का नाही जर समजा मी एखादी गोष्ट पाठवत नसेल प्लीज कीप रिमाइंडिंग मी बिकॉज अदरवाइज इतकी म्हणजे नॉर्मल कामांच्या रुटीन मध्ये या गोष्टी विसरायला होतात आणि आय डोंट वॉन्ट दॅट इव्हन येस्टरडे आय टोल्ड यू की मला तुम्हाला काहीतरी तो पेपर पाठवायचा होता बट आय कम्प्लिटली फगआउट अबाउट दॅट आयम रिअली really सॉरी मला आता अचानक उघडताना लक्षात आलं की या आपल्याला तो पेपर पाठवायचा होता सो so, आपण बघितलं की कवर पेज नंतर ऍबस्ट्रॅक्ट कसा लिहिला जातो वन फिफ्टी टू टू फिफ्टी वर्ड्स सिक्स टू सेवन सेंटेन्स त्यात काय काय प्रकारच्या असतात त्या गोष्टी इंट्रोडक्शन कशी लिहिली जाते कधी लिहायची अँड देन वी वर वी वर अबाउट टू स्टार्ट द लिटरेचर रिव्ह्यू ओके लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे काय असतो तर वेगवेगळे प्रकारचे रिसर्च पेपर कुठे शोधायचे मी तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला दोन साईट्सची नावं सांगितली कोणत्या होत्या त्या शोध गंगा व्हेरी गुड स्कॉलर कुल तुम्हाला तिशी आर्टिकल कलेक्ट करायला लागतील त्या लोकांनी काय म्हटलंय लोका हे तुम्हाला मेन्शन करायला लागेल ऑब्विसली त्या लोकांनी काय म्हटलंय म्हटल्यावर हे लोक कोण होते हे पण सांगायला लागेल जेव्हा असं सांगायला लागतं की हे लोक कोण होते तेव्हा त्याला सायटेशन असं म्हटलं जातं रेफरन्स कंसात दिलेला ओके okay? सो so, uh, तुम्ही रिसर्च रिव्ह्यू मधन किंवा लिटरेचर रिव्ह्यू मधनं काय काय शोधत असता तर पहिली गोष्ट कोणत्या ऑथरने काय म्हटलंय ते तुम्हाला तुमच्या विधानाला तुमच्या रिसर्चला सपोर्ट करतं की नाही कर, ना करत नाही करत असेल तर का करत असेल तर का मग तुमचं रिसर्च हायपोथिसिस रिसर्च क्वेश्चन याला सपोर्ट करण्यासाठी कोणत्या प्रकारची मेथॉडॉलॉजी वापरली म्हणजे काय प्रकारची मेथड वापरली आहे कसा डेटा कलेक्ट केलाय तुम्ही कसा करू शकता याच्यावरती तुम्हाला थोडक्यात दीज लिटरेचर्स आर गाईड फॉर आर गाईड ऑफ फॉर यू ओके आणि ते तुम्हाला कशा प्रकारे मदत करतायत ह्याचा तुम्हाला अंदाज आला पाहिजे देन वी कन्क्लूड विथ द समरायझेशन इन अ वे कि लिटरेचर रिव्ह्यू झाल्यानंतर ह्या रिव्ह्यू मधनं तुम्हाला काय समजलं आणि रिव्ह्यू मधून जे समजलं त्यात काय गॅप आढळून आली म्हणजे कुठे काम करण्याची गरज आहे आतापर्यंत लोकांनी असं म्हटलं समजा विचार करा की चार नद्या एकत्र आणून एकत्र आणून नद्या जोडल्या पाहिजेत ओके okay, इथपर्यंत रिसर्च जर झालाय असं म्हणजे कोणी म्हणलं गंगे गंगा नदीला ब्रह्मपुत्रा नदी, नदी जोडली पाहिजे कोणी म्हणाल नर्मदा नदी ही मागे नेऊन जोडली पाहिजे कोणी म्हणाल तापीला जोडली पाहिजे कोणी म्हणलं कृष्णा गोदावरीला असं वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळं म्हटलंय ओके वॉटर फ्लो सुधारण्यासाठी पण ऍक्च्युली तुमचं काय म्हणणं आहे नदी जोड प्रकल्पाबद्दल हे ह्या लोकांच्या म्हणण्यावरनं मग तुमच्या लक्षात आलं की ओके कुठला प्रोजेक्ट फिजिबल आहे कुठला प्रोजेक्ट नाही आहे आणि मग तुम्ही म्हणता की इन समरायझेशन मला वाटतं की गंगा ब्रह्मपुत्रेला मे बी सोड जो, जो, जोडणं शक्य आहे पण आ, नर्मदा नदी इतक्या इतका मोठा फ्लो करणं वूड बी कॉस्टली सो त्याच्यासाठी एक चांगलं स्ट्रक्चर लागेल अगेन एम आय एम टॉकिंग एनिथिंग हे एक्झाम्पल आहे ओके okay. सो so, ही तुमची रिसर्च गॅप आहे की त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आणि ही तुम्ही लिटरेचर रिव्ह्यू मधनं शोधून काढता मी सांगते तुम्हाला तुम्ही जर चार पाच पेपर वाचून काढलेत तर तुम्हाला एक अंदाज येईल कशा प्रकारे तुम्हाला पेपर लिहायचा आहे ते सो वेअर टू फाईंड द पेपर्स फॉर रिसर्च रिव्ह्यू ऑर लिटरेचर रिव्ह्यू हे मी तुम्हाला सांगितलं देन व्हॉट इज सायटेशन सो मी तुम्हाला एक एक्झाम्पल देणार होते त्या तुमच्या समोर पर एक्झाम्पल आहे सो इट इज इन लिटरेचर रिव्ह्यू आणि सायटेशन इन एपीए एपीएर्मॅट म्हणजे कशा प्रकारे लिटरेचर रिव्ह्यू लिहिला पाहिजे बघा तुम्ही आठवत आहे आपण जे पेपर बघितले होते ते फार मोठे मोठे होते जो भी हमने पेपर देखे थे फॉर्टी नाईन पेजेस फिफ्टी नाईन फिफ्टी सिक्स्टी थर्टी फोर थर्टी फाईव्ह कितने भी पेज का पेपर हो सकता ओके okay? लेकिन हमे इतना बडा ही नाही आहे तो हर एक पेपर तो आप पूरा का पूरा का नहीं लिख सकते पुरे पेपर का वो जिस्ट क्या है जैसे कि की हॉक्स का जो पेपर है या हॉकीज आय डोंट नो सम समथिंग लाइक दॅट सो वो नाईन नाईन्टी सिक्स मेली चिज नाईन नाईन्टी सिक्स इज टू ओल्ड फॉर फॉर यू हा जुना पेपर होता तर ठीक आहे पण तुमच्यासाठी असं चालणार नाही खूप जुने जुने पेपर बघणं सो मे बी तुम्ही दोन हजार पासूनचे पुढचे पेपर बघू शकता दोन हजार पण खूप जास्त होतात पण ठीक आहे वी कॅन सी दॅट राईट नाउ सो so, जितके रिसेंट पेपर वापराल तितकं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघताय एका पेपरचं वन लाइनर टू लाइनर समरायझेशन केलंय दॅट अक्षरशः एका वाक्यात घेतलंय पण दोन पेपर्स आहे की इन ऍडिशन द लिटरेचर हॅज एम्फसा हॅड एम्फोसाइड द इम्पॉर्टन्स ऑफ टेक्निकल इक्विपमेंट फॉर क्वालिटी ऑनलाईन लर्निंग विच वॉज मेन्शन्ड ऑर विच वॉज समराइज्ड फ्रॉम द पेपर रिटन बाय

ओके आणि हे टाकण्यासाठी काही ठराविक पद्धती असतात अँड दॅट्स वाय हाऊ टू क्रिएट सायटेशन ओके फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही सगळं वर्ड फॉर्मॅटमध्ये करणार आहात बरोबर सो so लेट मी शो यू की वर्ड फॉर्मॅटमध्ये तुम्ही सायटेशन कसं टाकू शकाल ओके हे तुमच्या एसे टायटल टायटलसाठी ओपन केलेलं पेज होतं मी त्याच्याच पेजच्या पुढे जाणार आहे ओके सो माझ्या पेजमध्ये इथे काय की uh, मी समजा लिहिलं इंडिया इज व्हेरी ब्युटिफुल देर इज नॅचरल ब्यूटी मित्रांनो तुम्हाला माझी स्क्रीन दिसत नाहीये तरी तुम्ही मला सांगाल नको का ते तुम्हाला दिसते का माझी स्क्रीन ओके okay. no, तो असा विचार करा की मी तुम... आता तुम्हाला दिसते माझी स्क्रीन yes, होपफुली yes, असा विचार करा की समजा yes, ही दोन वाक्य आहेत ही दोन वाक्य ऋजुता जोशीने लिहिलेली नाही आहेत तर ऋजुता जोशीने एक पेपर वाचला आहे आणि तिने तो पेपर वाचल्यावरती तिच्या लक्षात आलंय की हा हे चांगलं आहे ओके तर मग मला याच्याबद्दल लिहिताना ऑब्व्हियसली कुणाचा तरी रेफरन्स घ्यायला लागेल सो असा विचार करा की आ, ओके मी शक्य झालं तर ठीक आहे एकच सेकंद द्या मला ओके सो so, तुम्ही एक ए, लिट ए, पेपर डाउनलोड केलाय ओके okay? समजा आपण असं म्हणू की आपण हा एन्व्हायरमेंट पोल्युशन रिलेटेड पेपर डाउनलोड केला ओके सो आय आय नो मी तुम्हाला इतकं पटापट पटापट शेअर नाही करू शकत आहे बट लेट्स होप सो ओके हा पेपर तुमच्याकडे डाउनलोड केलेला आहे बरोबर प्लीज तुम्ही याचा मी तुम्हाला सांगते याचा स्क्रीनशॉट मारून ठेवाल का हुं? ओके मॅम ओके सो मला तुम्हाला पेपरचा स्क्रीनशॉट का मारायचा आहे मी तुम्हाला सांगते एक सेकंड मी पेज फुल थ्रू ओपन करते हा आता तुम्हाला हा अख्ख्या पेजचा स्क्रीनशॉट मारावर मारलं तुम्ही ओके गुड सो आता मी हे तुमच्या समोर शेअर नाही करते कारण तुम्ही ते बघू शकाल स्टेप बघा काय आहेत आपल्याकडे कीप युअर कर्सर वेअर यू रिक्वायर अ सायटेशन वाईल वर्किंग इन एम एस वर्ल्ड म्हणजे तुम्हाला आता समजा मीडियाच्या समोर सायटेशन हवं आहे आरटीनो टू थाउजंड एट तर त्याच्या समोर तुमचा कर्सर ठेवा ओके देन गो टू द याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा पीपल कारण तुमच्यासाठी ही स्टेप बाय स्टेप गाईड आहे तुम्ही कसं गेलं पाहिजे सो गो टू द रेफरन्स टॅप रेफरन्स टॅप नंतर क्लिक ऑन द इन्सर्ट सायटेशन क्लिक ऑन द ऍड न्यू सोर्स तुम्ही याच्यात नवीन सोर्स ऍड करण्यासाठी क्लिक करा ही सगळी बटनं तिकडे आहेत मी तुम्हाला दाखवणार आहे क्लिक अँड सिलेक्ट द टाईप ऑफ टाईप ऑफ सोर्स एंटर द डिटेल्स इन टू फिल्ड लाईक ऑथर्स नेम टायटल ऑफ अ पेपर पब्लिशर इयर यू आर एल एटसेट्रा अँड क्लिक ओके युअर सायटेशन विल बी क्रिएटेड सो ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला कशी रन करायची समजा इथे मला लिहायचं आहे आणि आता तुम्हाला आठवत असेल की ओके uh, okay, तुम्हाला माझे वर्ड डॉक्युमेंट दिसतं आता राईट Yes, 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 <laughs> <laughs> आता इथे सायटेशन कसं टाकायचं हे आपण बघूया गो टू द रेफरन्स टॅब इथे रेफरन्स टॅब मध्ये गेलो आपण त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसत आहे मग अशी मी तुम्हाला जे दाखवलं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट ऑप्शन्स अवेलेबल आहेत एपीए शिकागो जीबी सेवन सेवन वन फोर जीओ एस टी टायटल सॉर्ट हार्वर्ड आय ट्रिपली आय एसओ आय एसओ एम एल ए क्युरेबियन आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे ओके आपण त्यातला एपीए फॉरमॅट फॉर्मॅट वापरणार आहोत त्याचं अ स्टाईल for फॉर अ फॉर्मॅट ही खूप जास्त प्रमाणावर वापरले गेल्याचं मी <coughs> रिसेंटली ओके देन व्हॉट यू डू तुम्ही इन्सर्ट सायटेशन म्हणणार आणि इन्सर्ट सायटेशन म्हणल्यावर ऍड न्यू सोर्स म्हणणार सो ॲड न्यू सोर्स आता तुमच्या समोर ही एक मोठी म्हणजे टॅब उघडलीय तुम्हाला दिसते क्रिएट सोर्स वाली टॅब गुड सो ही क्रिएट सोर्स वाले टॅब आहेत इथे टाइप ऑफ सोर्स बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल तुम्ही मधून घेताय का रेफरन्स बुक सेक्शन मधनं जर्नल आर्टिकल आर्टिकलमधनं आर्टिकल इन पिरियोडिकल कॉन्फरन्स प्रोसिडिंग रिपोर्ट सध्या तुमच्यासाठी हे पाच पुरे बाकी हे एवढी गरज नाहीये ओके सो हे कुठून घेताय हे महत्वाचं असतं ओके त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं असतं ऑथरचं नाव सो so, मगाशी मी तुम्हाला जो पेपर दाखवला होता त्यात तुम्ही मला सांगू शकाल ऑथरचं नाव काय आहे सांगा बरं मला काय ऑथरचं नाव तुम्ही स्क्रीनशॉट मानलाय रेट त्याचं so, सो डॉक्टर खान असं नाव आहे त्यांचं सो so, हा झाला तुमचा पहिला राईट डॉक्टर मेहमूद खान येस आय थिंक इज मशहूद अहमद खान इज इट मेहमूद अहमद खान येस सो ही वॉज द फर्स्ट पर्सन फर्स्ट ऑथर द सेकंड वन इज आर्सलान घुरी राईट इफ आय एम नॉट मी चुकीचं प्रनाऊन्स करत असेल तर अबाउट इट कारण खूपदा नावांच्या बाबतीत माझा खूपच गुण होतो सो hmm? so, हे दुसरे ऑथर आहेत बरोबर मी तिथून कॉपी पेस्ट केलंय फक्त नाव त्यांचं ओके टायटल काय एस एच आपल्याला दिसतंय एन्व्हायरमेंटल पोल्युशन इट्स इफेक्ट ऑन लाईफ म्हणजे एन्व्हायरमेंटल पोल्युशन हे ऍक्च्युअल टायटल आहे आणि त्याचं सब टायटल आहे इट्स इफेक्ट ऑन लाईफ अँड इट्स रेमेडीज राईट सो व्हॉट आय शुड डू इज मी इथे टाईप केलं एन्व्हायरमेंटल पोल्युशन इट्स जरा सांगा बरं मला पटकन इट्स इफेक्ट ऑन लाइफ अँड इट्स रेमेडीज असं काहीस होत ना हा येस ग्रेट आता हे कुठल्या जर्नल मध्ये पब्लिश झालंय तर तुम्हाला दिसतं इथे वरती जर्नल ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स मार्जिन मध्ये तिथे लिहिलंय ओके आणि त्याच्या पुढे त्याचा नंबर पण लिहिलाय ई आय एस एस एन ते सगळंच्या सगळं तुम्हाला लिहायचंय ओके प्लस त्याचा व्हॉल्यूम कोणता आहे हे पण लिहायचंय खालच्या मार्जिन मध्ये तुम्हाला दिसलं तर खालच्या मार्जिन मध्ये तुम्हाला तो व्हॉल्यूम पण दिसेल दरवेळी हे करायची गरज नसते मित्रांनो कधी कधी इंटरनेटवर तुम्हाला सायटेशन जसं असतं तसंच्या तसं मिळतं आणि ते नुसतं घ्यायला काहीच हरकत नाहीये ओके हे लक्षात ठेवा कारण ते काही कॉपी पेस्ट तुम्ही सायटेशन करताय सो so, त्याचा काही इशू नसतो पण ते तुम्हाला केअरफुली घ्यायला लागतं आता आ, तो व्हॉल्यूम कोणता आहे वॉल्यूम टू इशू खालच्या जर तुम्ही ह्याच्यात बघितलं वॉल्यूम टू इशू सेकंड सो so, सिम्पली आपण इथे लिहू शकतो वॉल्यूम टू इशू सेकंड आणि आपल्याला ही जी डेट हवी आहे ती डेट मात्र आपल्याला एप्रिल टू थाउजंड इलेव्हन अशी नकोय तर आपल्याला डायरेक्ट इयर हवं आहे सो टू थाउजंड इलेव्हन पेजेस जर तुम्ही बघितलं तर पेज टू सेव्हन सिक्स पासून सुरू होत आहे आणि लास्ट पेज तुम्हाला दिसत आहे टू एट फाईव्ह सो टू सेवन सिक्स टू टू एट फाईव्ह असं पेज आहे टू सेवन सिक्स टू टू एट फाईव्ह आता तुम्ही जे इथे शो ऑल बिब्लिओग्राफी फिल्ड म्हणलात तर इथे इयर पेजेस हे रिक्वायर्ड फील्ड तर आहेतच याच्या बरोबर यूआरएल आर एल डीओ आय हे पण असतात म्हणजे जर तुम्ही इंटरनेटवरनं ती घेतली असेल तर ते जर्नल सो so, त्याची लिंक टाकणं ही गरजेचं असतं आत्ता इथे आपल्याला लिंक दिसत नाहीये सो दॅट्स ओके म्हणजे ऍटलिस्ट रिक्वायर्ड फील्ड जी आहे ती तुम्ही भरली पाहिजे त्याच्यानंतर सिम्पली जस्ट yes. येस ही आपली फील्ड भरून झाली आहेत हे जर्नल आर्टिकल आहे आय प्रेस ओके आणि हे बघा प्रत्येकाच प्रत्येक लेखकाचं आडनाव असतं आणि त्याच्या समोर त्याचं इयर असतं गेटिंग इट कस मी सायटेशन क्रिएट केलं ते, ते के सो तुम्ही जे काही लिहिताय आणि ते ज्या रिसर्च पेपर मधनं आणलंय किंवा ज्या रिसर्च पेपरचा रिपोर्टचा बातमीचा रेफरन्स आहे त्याचे सगळी माहिती तुम्हाला इथे असणं गरजेचं असतं तुम्ही जे जे भरता ते ते इथे तुम्हाला दिसत जातं वन बाय वन आणि याच्यानंतर रिसर्च पेपरच्या सगळ्यात शेवटी जे रेफरन्सेस येणं गरजेचं असतं ते तुम्हाला आपोआपच मिळतात जर समजा तुमच्याकडे सायटेशन क्रिएटेड असेल तर सो इफ आय वॉन्ट रेफरन्सेस आय गेट रेफरन्सेस लाईक दिस सी रेफरन्सेसमध्ये ऑलरेडी मला तयार करून आलंय कारण मी हे सायटेशन भरलं होतं जर मी आणखीन एखादा रेफरन्स ऍड केला आय कॅन जस्ट अपडेट सायटेशन अँड बिब्लिओग्राफी दुसरा आपोआप इथे खाली खालीय तुमच्या लक्षात येतंय सो आधीच जर सिस्टमॅटिक काम केलं तर अतिशय सोपं जातं हे काम करणं तुम्हाला ही प्रोसेस लक्षात येईल सायटेशन कसं क्रिएट करायचं याची ओके yes, okay. आणि जर समजा लक्षात आली नसेल तर तुमच्यासाठी आता ही व्हिडिओ परत बघणं आणि ते घरी करून बघणं सायटेशन हे गरजेचं आहे ओके लेट्स मूव फॉरवर्ड आता प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बिब्लिओग्राफी लागतात सो so, एम ए वर्क वर्कसाइटेड अशा प्रकारची बिब्लिओग्राफी लागते तुम्ही जर बघितलं असेल तर मगाशी जेव्हा आपण वर्ड वरती गेलो होतो तेव्हा इथे बिब्लिओग्राफीमध्ये वेगवेगळे पॅटर्न दिसतात बघा बिब्लिओग्राफी रेफरन्सेस वर्क सायटेड सो so, त्या त्या फॉर्मॅटमध्ये त्या, त्या, त्या प्रकारचे रेफरन्सेस आपल्याला वापरायचे असतात सो आत्ता आपल्याला so, तुम्ही जर बघितलं तर वापरायचंय एपीए फॉर्मॅट राईट म्हणजे रेफरन्सेस पेज आपल्याला वापरायला लागणार आहे सो एपीए फॉर्मॅटमध्ये रेफरन्सेस पेज असतं एम एल वर्क सायटेड असतात सीएसई मध्ये सायटेड रेफरन्सेस असतात आणि शिकागो स्टाईलमध्ये शिकागो स्टाईल हे पण एक प्रकारचा वेगळा रेफरन्सिंग स्टाईल आहे किंवा रायटिंग स्टाईल आणि यात दोन प्रकारच्या गोष्टी करायला लागतात एक नोट्सचं पेज करायला लागतं आणि एक बिब्लिओग्राफीचं पेज करायला लागतं ओके आता आपल्याला सगळ्यात शेवटी फक्त तुम्ही जे काही रेफरन्सेस वापरले असतील त्याचं रेफरन्सेस असं पेज करायचंय बाकी काही नाही गेटिंग एपीए फॉर्मॅट लक्षात ठेवा बरं का हे तुम्हाला भविष्यात जाऊन खरंच खूप उपयोगी पडू शकतं जर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या मध्ये जायचं असेल तर आणि इवन जर समजा तुम्हाला मॅनेजमेंट मध्ये जायचं असेल तर सो रिसर्च क्वेश्चन याच्या नंतरचा जो मुद्दा असतो तो म्हणजे तुम्ही लिटरेचर रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला रिसर्च क्वेश्चन तयार करायला लागतो इन द सेन्स त्या लिटरेचर रिव्ह्यू बेस्ड तुम्हाला रिसर्च गॅप फाइंड करायला लागते सो काय म्हटलं इथे बघा रिसर्च क्वेश्चन इज अ क्वेश्चन दॅट 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 इज स्टडी ऑर अ रिसर्च प्रोजेक्ट विच एम्स टू आन्सर म्हणजे एखादा स्टडी एखादा रिसर्च प्रोजेक्ट जो आपण करणार आहोत ते काय आन्सर करायचा प्रयत्न करत आहे ऍक्च्युली त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे ऑब्जेक्टिव्ह समजून घेण्यासाठी जेव्हा लिटरेचर रिव्ह्यू केला जातो आणि त्याच्यानंतर त्याचं आपण असं म्हणू की त्याच्यातून आपण गॅप शोधून काढतो आणि म्हणतो की ओके माझ्या रिसर्चचा क्वेश्चन आहे की आय इम्प्लिमेंट द इल इफेक्ट्स ऑफ ग्लोबल वॉर्मिंग ऑन एन्व्हायरमेंट मते ill of चोते है चोते है मग ते फक्त एवढंच नसतं इल इफेक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग अतिशय छोट्या छोट्या गोष्टी बघायला लागतात लाईक इल इफेक्ट्स ऑफ ट्रॅफिक अँड ट्रॅफिक जॅम ॲट सिग्नल ऑन ग्लोबल वॉर्मिंग इल इफेक्ट्स ऑफ पोल्युटेड वॉटर्स ऑन ग्लोबल वॉर्मिंग मे बी इल इफेक्ट्स ऑफ इनक्रीजिंग कार्बन एमिशन ऑन ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे वेगवेगळ्या छोटे छोटे हे प्रश्न असतात जे तुम्हाला सॉल्व करायचे असतात जे तुमच्या होल टॉपिकला आन्सर करतात व्हॉट आर द इल इफेक्ट्स ऑफ ग्लोबल वॉर्मिंग ऑन द एनवायरमेंट ओके इट ट्रायज टू फाइंड द इश्यू ऑर अ प्रॉब्लेम थ्रू डेटा अनालिसिस अँड डेटा इंटरप्रिटेशन याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी करायला लागते ती असते डेटा अनालिसिस आणि डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे तुमचा जो रिसर्च क्वेश्चन असतो त्या क्वेश्चनला आन्सर करण्यासाठी तुम्हाला डेटा कलेक्ट करायला लागतो आणि त्याच्या इंटरप्रिटेशन मधनं तुम्हाला उत्तर मिळतं आणि तुमचा रिसर्च पूर्ण होतो नॅरोईंग डाऊन अ वास्ट टॉपिक इन टू स्पेसिफिक एरिया ऑफ स्टडी म्हणजे जेव्हा एखादा खूप मोठा टॉपिक आहे त्याला एका छोट्या 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 क्रंचेस मध्ये ठेवणं त्याला एका म्हणजे असा विचार करा नुसताच जर इल इफेक्ट्स ऑफ ग्लोबल वॉर्मिंग असं म्हटलं तर पुस्तका मागून पुस्तकं निघतील पण आपल्याला स्पेसिफिक टॉपिक बद्दल बोलायचं आहे सो इल इफेक्ट ऑफ ट्रॅफिक ऑन अ ग्लोबल वॉर्मिंग दॅट्स इट इतकाच टॉपिक असू शकतो आणि ह्याच्यावरही तीस चाळीस पेजेसचा सहा सात पेजेस पासून तीस चाळीस पेजेसचा पेपर होऊ शकतो ओके देन देर इज ॲबिलिटी टू क्रिएट गुड क्वेश्चन इज नॉट अन इन स्किल इट कॅन बी कल्टिवेटेड इन रिसर्चर्स सो लिपो लिपोस्की थिंकरने या ने और रिसर्च स्कॉलरने टू थाउजंड एटमध्ये लिहिलेल्या पेपरप्रमाणे जर आपल्याला रिसर्च पेपर नीट उत्तम करायचं असेल तर पहिली गोष्ट रिसर्च पेपर करणाऱ्या माणसाने गुड रिसर्च क्वेश्चन प्रिपेअर केला पाहिजे लिटरेचर रिव्ह्यू करून रिसर्च क्वेश्चन कॅन बी क्वांटिटेटिव क्वालिटेटिव और मिक्स्ड मेथड सो आपण तुम्ही बघता इथे की टॉपिक समजा करिअर चॉईस वाला एक्झाम्पल घेते मी करिअर चॉईस असा असेल देन व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन हाऊस होल्ड इन्कम अँड करिअर चॉईस अमंग अमेरिकन युनिव्हर्सिटी स्टुडंट सो हा झाला तुमचा क्वांटिटेटिव्ह रिसर्च क्वेश्चन का कारण व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन हाऊस होल्ड इन्कम म्हणजे तुम्हाला काही लोकांची हाऊस होल्ड इन्कम तुमच्या हातात असली पाहिजेत आणि करिअर चॉईस अमंग अमेरिकन युनिव्हर्सिटी स्टुडंट सो करिअर बद्दल डेटा असला पाहिजे अँड देन यू कॅन फाईंड द रिलेशनशिप ही रिलेशनशिप कशी फाइंड आउट करणार तुम्ही मे बी तुम्ही को रिलेशन वापरू शकता रिग्रेशन को रिलेशन कॉझल इफेक्ट वापरू शकता वेगवेगळे स्टॅटिस्टिकल मॉडेल वापरू शकता आणि त्यातून क्वांटिटेटिव्ह रिसर्च क्वेश्चन बनू शकतो क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये करिअर चॉईस असताना कसा तुम्ही प्रश्न विचारणार हाऊ डू अमेरिकन युनिव्हर्सिटी स्टुडंट फ्रॉम लो इन्कम हाऊस होल्डस एक्सपिरियन्स मेकिंग अ करियर चॉईस म्हणजे एखादा करिअर चॉईस निवडताना ज्यांचं इन्कम लो आहे असे स्टुडंट कसा आ, कसा प्रकारचा एक्सपिरियन्स घेतात कशा प्रकारे ते ठरवतात सो हा प्युअरली क्वालिटेटिव्ह आहे कारण तुम्ही त्या लोकांचे ओपिनियन घेणार प्रायमरी सर्वे करणार त्या सर्वेतून तुम्हाला त्यांची ओपिनियन मिळणार डेटा कलेक्ट होणार म्हणजे असं विचार कराय गुगल फॉर्म काढणार आत्ता कारण तुम्हाला जाता येत नाही म्हणून अदरवाइज तुम्ही त्यांच्याकडे जाणार एक सर्वे शीट भरून घेणार क्वेश्चन एअर भरून घेणार आणि त्यांना म्हणणार की ओके हा 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 तुमचा चॉईस तुम्ही का निवडलात इन्कम म्हणजे तुमचं इन्कम किती आहे मग ते कमी आहे म्हणून तुम्हाला त्रास झाला का मग तुम्ही कमी आहे म्हणून दुसरा चॉईस निवडलात का लाईक एमबीएची फी समजा एकवीस लाख रुपये मग एकवीस लाख रुपये आहे म्हणून तुम्ही एमबीए न करता दुसरं काही केलं का मग तुम्ही सीए करायचं का ठरवलं सीडब्ल्यू ए करायचं का ठरवलं तुम्ही वेस्ट स्पीकर का झालात तुम्ही uh, maybe, uh, तुम्ही इंडस्ट्रीमध्ये का जॉईन झालात असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांना विचारून त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन किंवा त्यांच्याकडून गुगल शीटवर माहिती घेऊन किंवा स्वतः एअर भरून आपण त्यांच्याकडनं माहिती काढतो आणि त्यावर आपला रिसर्च बेस करतो सो दॅट इज अ क्वालिटेटिव्ह रिसर्च क्वेश्चन होपफुली तुमच्या लक्षात येत असेल सोशल मीडिया यूज म्हणजे आपण जे इंस्टाग्राम फेसबुक आणि हे सगळं वापरतो त्याचे वर क्वांटिटेटिव्ह रिसर्च क्वेश्चन कसा तयार होतो बघ हा तुम्हाला असं सगळ्यांना वाटतंय की तुम्ही जे टायटल निवडाल तो तुमचा रिसर्च क्वेश्चन आहे तर तसं नाही आहे तुमचा रिसर्च क्वेश्चन सॉरी टायटल मे बी इम्पॅक्ट ऑफ यूज ऑफ सोशल मीडिया ऑन अ सोसायटी असा असू शकतो पण त्याचा ऍक्च्युअल रिसर्च क्वेश्चन काय what प्रपोर्शन ऑफ ऑस्ट्रेलियन्स एज फिफ्टी to टू use popular पॉप्युलर सोशल मीडिया म्हणजे किती मध्ये एज पंचावन्न ते पंच्याहत्तर मधले लोक सोशल मीडिया साइट्स वापरतात कोणत्या वापरतात ओके ॲज okay? जर समजा तुम्हाला क्वालिटेटिव्ह रिसर्च क्वेश्चन प्रिपेअर करायचा असेल तर त्याला म्हणजे कारण इथे जर क्वांटिटेटिव्ह असता तर जो आहे त्यात तुम्हाला पहिली गोष्ट त्या अशा एजची लोकं शोधायला लागतील त्यांचं एज काढायला लागेल म्हणजे पर्टिक्युलर एज मे बी त्यांचं इन्कम काढायला लागेल मे बी त्यांचा स्मार्टफोन आहे की नाही असं करायला लागेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागतील क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये तुम्ही काय सांगताय हाऊ डू म्हणजे कशा प्रकारे ते वापरतात सो so, तुम्हाला ऍक्च्युअल त्या तितक्या लोकांच्या ऑस्ट्रेलियातले लोक एज फिफ्टी फाय टू सेव्हन्टी फाय असणारे त्यांचा सर्वे करून हे बघायला लागेल किंवा त्यांचं ओव्हरऑल प्रायमरी सर्वे गुगल फॉर्म किंवा अशा ह्याने की कशा प्रकारे ते सोशल मीडिया ऍप्स वापरतात ओके नेक्स्ट थिंग दॅट वी आर गोइंग टू डू इज कशा प्रकारे रिसर्च क्वेश्चन तयार केला जाईल सो so, एक रिचर्डसन आणि त्याचे त्यांचे कलिग्स यांनी मिळून एक फ्रेमवर्क बनवलं होतं पिकॉट नावाचं पा, पाय किंवा पायकॉट पी आय सीओटी यात रिसर्च क्वेश्चन कशा प्रकारे ऍड्रेस केला पाहिजे हे सांगितलं होतं सो दॅट इज पी म्हणजे पॉप्युलेशन पेशंट्स so, uh, तुम्ही बघता इथे हे माझं स्वतःच नाही आहे मी एका साईटवरनं शोधलंय मी त्याचा रेफरन्स खाली दिलाय यू कॅन गो टू दॅट साईट सो पी इज पॉप्युलेशन ऑर प्रॉब्लेम आय म्हणजे तुम्ही काय काय लक्षात घेतलं पाहिजे तुमच्या रिसर्च क्वेश्चन बनवताना की तुमची पॉप्युलेशन काय तुम्हाला कुणाचा सर्वे करायचा so, uh, आहे सो त्याच्यानंतर आय म्हणजे इंटरव्हेन्शन और इंडिकेटर कोणता इंडिकेटर तुम्ही स्टडी करणार आहात सी इज कम्पॅरिझन ग्रुप तुम्ही कोणाचं कोणाशी कम्पेअर करणार ओ इज आउटकम ऑफ इंटरेस्ट म्हणजे तुम्हाला कशा प्रकारचं आउटकम एक्सपेक्टेड आहे आणि टी मी टी इज टाइम फ्रेम किती वेळा सो so, जर तुम्ही बघितलं खाली त्याचं एक्झाम्पल दिलंय पिंक काइंड ऑफ त्या टेबलमध्ये बिटवीन द एजेस ऑफ फाईव्ह टू एटीन पाच ते अठरा वर्षांमध्ये आर चिल्ड्रन ऑफ अ पेरेंट्स विथ विथ डायग्नोस्ड मेंटल हेल्थ इश्यू ऍट इनक्रीज रिस्क ऑफ डिप्रेशन और एन्झायटी कम्पेर्ड विथ चिल्ड्रन ऑफ अ पेरेंट्स विथ नो डायग्नोस्ड मेंटल हेल्थ इश्यू म्हणजे असा विचार करा की ज्यांचे पालकांना डिप्रेशनचा त्रास आहे त्यांची मुलं ही पटकन डायग्नोस्ड होऊ शकतात डिप्रेशनने ऍज कम्पेअर्ड टू दोच पीपल ज्यांच्याकडे हा डायग्नोस्ड इश्यू नाहीये okay? so, ओके सो पी म्हणजे पॉप्युलेशन कोणाचं कोणाला तुम्ही स्टडी करणार आहात तर पहिली गोष्ट तुम्ही मुलांना स्टडी करणार आहात दॅट इज चिल्ड्रन uh, आय म्हणजे तुमचा इंडिकेटर कोण असणारे शोधायचे जागा तर पेरेंट्स विथ डायग्नोस्ड मेंटल हेल्थ इश्यू म्हणजे ज्यांचे पेरेंट्स आ, मेंटल हेल्थ इश्यू मुळे त्रस्त आहेत अशा अशा मुलांना तुम्ही शोधणार ओके कंपॅरिझन ग्रुप म्हणजे कुणाबरोबर कंपेअर करणार हे तर अशी चिल्ड्रन ज्यांच्या पालकांना कोणत्याही प्रकारचा मेंटल इश्यू नाहीये सो पा, ज्यांच्या पालकांना मेंटल इश्यू आहे अशा चिल्ड्रनचं कम्पॅरिझन ज्यांच्या पालकांना कोणताही मेंटल इश्यू नाही त्यांच्याबरोबर केलं जाणार आहे आउटकम ऑफ इंटरेस्ट काय ओ तर इनक्रीज रिस्क ऑफ डिप्रेशन अँड अँझायटी म्हणजे कारण कदाचित त्यांच्या पालकांना त्रास होतोय म्हणून या मुलांचं डिप्रेशन तर वाढत नाहीये अँझायटी म्हणजे अस्वस्थता त्यांना होणारा त्रास वाढत नाहीये ना हे तुम्ही चेक करणार आहात दॅट इज युअर आउटकम ऑफ इंटरेस्ट आणि म्हणून त्याच्यासाठी टाइम फ्रेम काय आहे तर ते जे मुलं आहेत ती साधारण पाच ते अठरा वर्षातली असणार आहे सो होपफुली तुमच्या लक्षात आलं असेल की मी काय म्हणतेय जर समजा हे लक्षात येत नसेल तर प्लीज मला सांगा मी तुम्हाला ते परत सांगणार आहे आणि यावरूनच तुम्ही एक तुमचा टॉपिक ठरवता साधारण तुम्ही त्याच्यावर कसं काम करायचं याचं वर्किंग नॉलेज घेता तुम्ही त्याच्यावर वर्किंग क्वेश्चन प्रिपेअर करून तुमच्या रिसर्च क्वेश्चनवर उडी मारता विथ द हेल्प ऑफ दिस पिकॉट फ्रेमवर्क फ्रेमवर सो so, कसा असला पाहिजे तुमचा रिसर्च क्वेश्चन पहिली गोष्ट डिटेल्स ऑफ अ प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणजे तुम्ही जे काही तुमचा रिसर्च आहे त्याच्याबद्दलचे डिटेल्स त्यात असले पाहिजेत अतिशय नॅरो डिटेल्स देन इट शुड डिस्क्राईब अँड रिफाईन द इशू अंडर स्टडी म्हणजे रिसर्च क्वेश्चन मध्ये अतिशय डिफाईन केलेला कम्प्लिटली डिफाईंड आणि रिफाईंड असा इशू असला पाहिजे जो तुमच्या लिटरेचर रिव्ह्यू मधनं समराईज झालाय तुमचा फोकस पॉइंट काय आहे स्टडीवरचा हे क्लिअर झालं पाहिजे प्रॉब्लेम स्टेटमेंट मधनं म्हणजेच uh, रिसर्च क्वेश्चन मधनं देन ह्या रिसर्च क्वेश्चन मधनं आपल्याला कळलं पाहिजे की कशा प्रकारचा डेटा कलेक्ट केला पाहिजे आणि अनालिसिस केलं पाहिजे त्याचं दॅट मीन्स इट शुड गाईड टू कलेक्ट द डेटा उदाहरण बघितलं तर डेटा या एक्झाम्पल मध्ये कुणाचा कलेक्ट करायचा आहे चिल्ड्रन ऑफ द इयर बिटवीन फाईव्ह टू एटीन विथ मेंट विथ पेरेंट्स विथ मेंटल इश्यू अँड विथ पेरेंट्स विथ नो मेंटल इशू अशा प्रकारे कशासाठी तुम्ही रिसर्च करताय हे तुमच्या रिसर्च क्वेश्चन क्वेश्चनमधन पुढे आयला पाहिजे इट शुड बी एथिकल एज वेल well एज मॉरल म्हणजे रिसर्च क्वेश्चन एथिकल असला पाहिजे तो कुठल्याही प्रकारे वलगर असून नाही चालणार कुठल्याही प्रकारे अतिशय नॉन सिरियस मोडमध्ये असून नाही चालणार आणि मॉरलही असला पाहिजे ओके okay? देन वी आर कमिंग टू द हायपोथेसिस पण मला असं खूप पर्सनली वाटतं की हायपोथेसिस बद्दल मी तुम्हाला खूप नीट एक्सप्लेन केलं पाहिजे काय म्हणू आपण त्याला इन डिटेल आणि आपल्याकडे पाच मिनिटं उरली तुमच्याकडे तेवढं सहन करण्याची ताकद आहे का आता की आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघायचं हे कल देखील मॅम ओके म्हणजे असा विचार करूया पण उद्या पर्यंत हे नेऊया कारण मला माहितीये तुमचं ऑलरेडी कान ब्लीड करायला लागले असतील या बाबतीत पण तुम्ही हळूहळू तुमचा रिसर्च टॉपिक शोधायला घ्या तुम्हाला एवढं सगळं काम करायचंय त्यानंतर हे विसरू नका मी तुम्हाला ऑलरेडी लिस्ट पाठवणार आहे पण तुम्ही त्याच मधलं उचललं पाहिजे असं नाहीये ओके फक्त जर तुम्ही त्या लिस्ट मधलं उचलणार नसाल तर तुम्ही तो टॉपिक माझ्याशी डिस्कस करा एवढंच माझं म्हणणं आहे आपण प्रत्येक जण केवळ एकच टॉपिक चूज करू शकणार होते तुमच्या लक्षात येतं रे सो तुम्हाला काहीही शंका असतील प्लीज डू कॉन्टॅक्ट मी नो इश्यूज एट ऑल तुम्ही तुमचं नाव आणि नंबर टाकू शकता ओके okay?